मध्ये जातो चेंडू, दोन धावा भाविक। पहिल्या मॅचचा मार्क मॅच खातं उघडतो दोनने रोहित पुणे त्या गोलंदाजी मार्कवर का मॅच झाले। नितीन म्हात्रे बंधू आणि वायसीसी मध्ये झेल एका पायचंय, दोन धावा डिक्लेअर झोनमध्ये। भाविक चांगली बॅटिंग करतोय, रोहित पाटील, रोहित पाटील हेडसन। भाविक आणि आपण पाहू शकता ना दर्शक आपला बंटी, बंटी आणि भाविक जोडी। रोहित पुण्याचा गोलंदाजी मार्कवर, सेमीफायनलची मॅच नितीन महत्वपूर्ण मॅच आहे। पैसा मॉर्निंग ग्रुप क्रिकेट क्लबने आयोजित केलेली स्पर्धेत चॅम्पियन संघ कोणता ठरतोय ग्रामीणमधून तो बघितला तर ग्रामीण फुटी प्लसच्या माध्यमातून नवापाडा संघ मेगा फायनलमध्ये पोहोचलाय। मागच्या वर्षी मोठा गाव संघ होता। हा चेंडू या वेळेला फटका खूप चांगला आहे, एकच धाव। धावा झाले, धाव फलकारते आपण पाहू शकता जेबीसी संघाची पाच धावा धाव फलकारते। सुरेख गोलंदाजी, खूप चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता रोहित पाटीलचा। रोहित राईट राऊंड कडे मारत आहे चेंडू, या वेळेला फटका खूप चांगला आहे, टिकले झोन मध्ये चेंडू चालतो या वेळेला। पंचांचा रणनीती काय तो पाहायचंय, षटकार। नितीन असं वाटलं की डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय पण नाही, षटकार आहे। बागशा मैदान म्हटलं ना तर तीन साईडला आपण षटकार मारू, चारही साईडला षटकार आहेत, पण ते षटकार जिथे ठरवलं तिथे गेला तर चेंडू तुम्हाला षटकार मिळेल। षटकारने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकार आपण पाहू शकता 11 धावा। बंटीच्या बाटमधून षटकार, हा चेंडू उंच गेलाय, भरपूर उंच गेलाय चेंडू। दोन धावा इथून कंप्लीट केल्या आहेत, जेबी संघाची धावसंख्या दोन ने पुढे सरते 13 धावा। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगली सुरुवात नितीन, बंटी आणि आपण बोलले तर भाविकच्या माध्यमातून बघायला मिळाले। चला मॅच सुरू करा। अजय पाटील या लवकर, अजय पाटील आपण पाहू शकता चांगले क्रिकेटर आहेत, फायटर क्रिकेटर आहेत। झिरणो मुलीचे अमित पाटीलचे बंधू राज, किरण गोलंदाजी मार्कवर शाकला भाविक। पिंट्या पाटीलचे बंधू राज, पिंटू पाटील, मनु पाटील, तीन बंधुराज। चेंडू बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कटला, जवाब फटका, पंचांचा इशारा, चेंडू सीमा पार, चौका। भाविक चांगली बॅटिंग करतो नितीन, फटका बघा किती चांगला बनवला, बॅक फुटर गेले, बॉडीचा वेट ट्रान्सपोर्ट गेला आणि मग मात्र शॉर्ट साठी जागा गेली, अप्रतिम फटका। 17 धावा, जेबीसी संघ खूप चांगली बॅटिंग करतोय। नितीन मंडळ सेवा करा ना करा पण तुम्हाला बोल ऐकायलाच लागणार। चेंडू पुण्यात स्क्वेअर कट करताना व्यवस्थित मिडल होत नाही, एक दोनदा होतात का पायचा। पिंट्या जोशी आल्या चित्त्याच्या वेगाने, धावा झाले, धाव फलकारते आपण पाहू शकता 18 धावा। नितीन पिंट्या जोशीचं कौतुक करायला लागेल, ओमशी हस्तांतरण पण केलं त्यांनी ना बॅटिंगला आला तर, म्हणजे हे तुमच्याकडे ना खेळाडू वृत्ती पाहिजे।
किरण गोलंदाजी मार्कवर शॉर्ट पिच चेंडू होता, पंच वाइड ची खून करता है। धावा झाले, धाव फलकती जेबी संघाची प्रथम बॅटिंग करताना 19 धावा। अरुण चेंडू ऑन द टॉस कॅच होता, यावेळेला चेंडू बराच वेळ आवेले हवेमध्ये होता आणि त्याचा फायदा उचलला किरण शिंदे आणि खूप चांगला कॉटन बोल्ड बघायला मिळतोय। पाहू शकता मुरारी आता आउट कोण, भाविक हा बंटी झाला ना, बंटी बाद झाला भाविक आणि मुरारी जोडी मैदानात आपण पाहू शकता। यश मेरा किरणला, किरण रटम ओव्हर द क्रिकेट मारा करतोय। चांगला चेंडू होता, चांगला चेंडू, फुल डिलिव्हरीचा चेंडू, वेगाने चेंडू निघून जातो। यावेळेला बॅट यायच्या आधीच नितीन चेंडू इंस्ट्रक्शनकडे गेला होता। गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता किरण रटम ओव्हर द क्रिकेट मारा करतो स्टॅकला मुरारी। चेंडू ऑन साइडला पूल केलाय, पंचांचा शर्त डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय। दोन धावा, 21 धावा। मॉर्निंग ग्रो क्रिकेट क्लब आयोजित आपण बघतोय पावसाळी क्रिकेट स्पर्धा। ज्या ट्रॉफ्या दिल्यात आम्हाला आपण बघितलं तर संपूर्ण ट्रॉफ्या कैलासवासी पार्वतीबाई वामन म्हात्रे यांच्या स्मरणार्थ विकास वामन म्हात्रे यासकडून मला सर्व ट्रॉफ्या उपलब्ध झाल्यात आणि राजेश म्हात्रे यांचं देखील नेहमी सहकार्य असतं या मंडळासाठी। फुलटॉस आहे, डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय आणि त्यांच्याच सौभाग्याने सन्माननीय नगरसेविका विद्या राजेश म्हात्रे यांच्या माध्यमातून पाणीपोही देखील इथं लावण्यात आलेली आहे। म्हणजे पुण्याचं काम नितीन, जल हे तो कले नितीन म्हात्रे आणि झेंडा वंदन देखील त्यांच्या माध्यमातून सुरेंद्र म्हात्रे यांचा देखील सहकार्य। म्हणजे ज्यांनी सहकार्य केलंय कळत न कळत त्यांना सर्वांना आम्ही धन्यवाद देऊ मंडळाच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून। दोन षटकात सामर्थ्य तर 23 धावा। शशीधर शुक्ला साहेब यांच्याकडून देखील आम्हाला पाण्याची आपण व्यवस्था करून दिलेली आहे नितीन आपण बघितलं तर फार महत्वाचं आहे। दिनेशजी दुबे यांच्याकडून नेटची व्यवस्था, ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांना सर्वांना आम्ही धन्यवाद देतो। 23 धावा झाल्यात जेबी संघाच्या। दोन षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्कवर येतोय, वेदांत येतोय स्ट्रायकरला, भाविक वेदांत। चेंडू ऑन साइडला पुल करायचा होता महेंद्र रावल यांच्याकडून। दोन आपण बघितले तर दोन बॉल आपण बघितले, दोन पाकिट रबल बॉलचे आलेले आहेत, धन्यवाद त्यांना देखील। राजेश जाधव यांच्याकडून देखील आपण बघितलं तर आम्हाला चेंडू उपलब्ध झालेत। आ चेंडू यावेळेला उंच गेलाय, पंचांचा इशारा काय तो पाहिजे। दोन धावा डिक्लेअर नाही नितीन, ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं नाही त्यांना पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद देऊ। राजा जाधव मंडप डेकोरेशन बघितल्यानंतर आम्ही समजलो राजा जाधव आणि ब्रिजेश विजय भोईर यांनी देखील नाश्त्याची व्यवस्था केली त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतोय। राजा जाधव खास करून धन्यवाद देईल नितीन, नितीन राजा जाधवच आपण बोलू। चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, तेंडू थोडासा पडल्यानंतर ना बाहेर काढला लेग ब्रेकच्या माध्यमातून। सीपी संघ बॅटिंग करतोय, वायसी संघ गोलंदाजी करतोय, जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला। वेदांत खूप चांगली गोलंदाजी करतोय, नितीन हाईट बघा खूप कमी आहे पण फाईट मैदानावर जास्त करतोय वेदांत। वेदांत खांबे स्टॅकला, भाविक डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून हवेमध्ये चेंडू पायचा झेल होतोय का, राहुल मोरे आहे, चूक होणार नाहीये। दोन चेंडू डॉट गेल्यानंतर नितीन सौभाग्य फलंदाज मोठा फटका खेळेल आणि त्यामुळे राहुलने चांगला झेल घेतलाय।
वेदांत नितीन मिश्रा प्रत्येक विकेट घेतले तर मिश्रा आणि आपण बोलले पिंटा जोशी काय सल्ला देतात मला काय कळत नाही ना मोफत सल्ला आहे वाटतं त्यांच्याकडून असो दे पिंटा जोशी देखील खूप मोठं नाव आहे ग्रामीण मध्ये असं शहरी भागात येतून वेदांत गोलंदाजी मार्क सुरेख सुरेख गोलंदाजी चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये वेदांतने धाव दिल्या फक्त आणि फक्त दोन वेदांतची गोलंदाजी आवडण्याचे टाळ्याहून देते दोन धावींत षटक हाताळले जबरदस्त गोलंदाजी कपडे माकलेले बदलले अप्रतिम गोलंदाजी बॅट्समन कोण हा कॅपवाला कोण आहे कॅपवाला बॅट्समन यश आहे आणि मुरारी चला अंतिम षटक आता कोण घेऊन येतं पाहायचंय धावा झाल्या धाव फलकावती आपण पाहिले तर जेवीस संघाच्या प्रथम बॅटिंग करताना तब्बल धावा झाल्यात 25 धावा आणि तीन अजून सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे अच्छा मेगा फायनल मध्ये कोणता संघ पोहोचतोय नवापाडा संघाबरोबर फाईट बॅक करतोय ना आनंद जोशी बाळा बोराडे वाट पाहतायत कोणता संघ येईल कारण चौथी ट्रॉफी त्यांना आज गावात घेऊन जायचे चेंडू ऑन साइडला पुल केला पाहिजे झेल होतो का यावेळेला क्षेत्ररक्षक आहेत किरण त्यांनी भरपूर प्रयत्न केले होते चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये धावा झाल्या धाव फलकती 27 नितीन आता कितव्या क्रमांकाची ट्रॉफी मिळते महत्वाचं नाही ट्रॉफी मिळणार ना उमेश जाधव हे फार महत्वाचं आहे रेग्युलर संघ नावापाडाचा आपण म्हटले तर ट्रॉफी येत नाही पण पोटीप्लेच्या माध्यमातून भरपूर ट्रॉफ्या येतात रेग्युलर संघ देखील चांगला आहे फक्त लिडिंग करावी लागणार आहे पिंटा जोशीला खूप चांगला चेंडू वेगवान चेंडू होता पुल करायचा होता बॅटच्या स्टिकरला लागून चेंडू गली क्षेत्रामध्ये गेला एक धामे हा चेंडू हवेमध्ये पायचा कवासला झेल होतो का अप्रतिम झेल करण माने ना झेल सुटणार नाहीये शेवटपर्यंत चेंडूवरती पिंट्या जोशीला काय झालं नितीन पिंट्या जोशी झेल पकडलाय करण माने नाही पडताय तुम्ही नाही शाबासकी शाबासकी नाही उमेश जाधव सर मला वाटतं पिंट्याला जर काश्मीरला नेलं ना स्केटिंग करायची काही जरूरत नाही फक्त त्यांना ढकलत द्या बरोबर जातील ते हळू जा पिंटा जोशी धावा झाला धाव फलकती जेबी संघ आपण म्हणले तर 28 धावा नितीन पावसाळी क्रिकेट म्हटलं थोडस मजा नितीन राजा जाधवने आता टी शर्ट बदलली आहे म्हणजे विरुद्ध संघाला धोक्याचा इशारा चेंडू या वेळेला आपण होता डिक्लेअर झोन मध्ये सुरेश शेट्टी फ्रॉम अजदे गौरव धावा किती आहेत दोन आहेत 30 धावा झाल्यात राजा जाधव तिसरी टी शर्ट असू दे नितीन राजा जाधव चांगली गोलंदाजी करतात एक चेंडू यावेळेला ऑन साइडला टर्न केला एक धाव कंप्लीट केली आहे पैसा दुसरी होते का नकार देत आहेत किरण शिंदे वेगाने आले धावा झाले धाव फलकती आपण बघितली तर जेबी संघाच्या 31 अंतिम षटकातील काही चेंडू बाकी आहेत जबरदस्त गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी षटक संपतंय धावा झाले धाव फलकती प्रथम बॅटिंग करताना जेबी संघाने 31 धावा केल्या 32 धावांचं लक्ष्य आता वायसीसी संघासमोर पाहिजे वायसी संघ इथून हा सामना जिंकून मेगा फायनल मध्ये पोहोचतो की जेबी संघ त्यांना रोखतो जाण्यासाठी जाऊया दुसऱ्या सत्रासाठी आमचे साथी समालोचक नितीन गाळे यांच्याकडे धन्यवाद
हॅलो तर बाळाजोडा नागेश पाटील बघा आताच फोटो घेत आहेत ट्रॉफी बरोबर, नंतरही चान्स मिळेल, अजूनही रात्र झाली नाहीये. तर टार्गेट आपण पाहिलं तर या मॅच मध्ये वायसी संघासमोर 32 आहे, 31 झालेत 32 टू 2 ने. वायसीसी संघ सुद्धा एक चांगला संघ आहे. डोंबिवली वेस्ट मध्ये एकमेव पेट्रोल पंप आहे आणि त्याचे मालक नागेश पाटील आहेत. जेटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली होती. 32 टार्गेट आहे. चला विक्रांत, कदाचित पाऊस येईल, नुकसान होऊ शकतो वायसीसी संघ. खरी गोलंदाजी चांगली आहे जेबीसीसी संघाकडे, हे विसरू चालणार नाही. बंटीने स्टार्ट खूप चांगला केला होता भाविकांनी, बंटीने मात्र एंड थोडासा खराब झाला असंच म्हणावं लागेल. 32 टार्गेट आहे. विक्रांत सलामीला येत आहेत. किरण शिंदे, विक्रांत पाटील चोळेगाव, किरण शिंदे चोळेगाव. नावपाडा 40+ संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये. सोळेगावच्या आदित्यने स्पर्धा आयोजित केली होती, त्यावेळी सुद्धा नावपाडा संघासमोर खुल्या गटातील संघ फायनल मध्ये आला होता. भाऊ महेश पाटील ने खिडकलीची स्पर्धा आयोजित केली होती. नावपाडा 40+ संघासमोर रेग्युलर संघ फायनल मध्ये आला होता. पनवेल येथे स्पर्धा आली, तिथेही रेग्युलरचा पारगाव संघ फायनल मध्ये आला होता. आणि आता ही पावसाळी क्रिकेट स्पर्धा चौथी, इथेही शहरी संघ नवापाड्याच्या विरुद्ध फायनल मध्ये येणार आहे. म्हणजे ओपनच्याच विरुद्ध बाळा जाता आपल्याला फायनल खेळावी लागते दरवेळी चौथ्यांदा. 32 टार्गेट आहे. चला सामना सुरू करा, पाऊस येऊ शकतो, फास्ट खेळा. वायसीसी संघ तुम्ही पाहतात, आशिष मिश्रा यांचा संघ आहे जे कॅप्टनच काम पाहतायत. बघा अखेर पुष्कर आता येत आहेत जर्सी चेंज करून. किरण शिंदे स्ट्राइक एंडला आहेत, 9 सेकंडला विक्रांत आहेत. आणि गोलंदाज आपण पाहिलं तर फ्रँकी येत आहेत. पहिल्या मॅच मध्ये नव्हते, फ्रँकी येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. पहिला चेंडू जेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. अक्षय तायडे काय करतायत, दोन धावा इथे मिळाल्यात. थोडीशी काळजी घ्या, पाय स्किट होऊ शकतो, तुमचा दुखापत होऊ शकते. चला थोडस मागे थांबायचंय आशिष. थोडस खेळाडूने मागे थांबायचंय कारण तिथे धावा धावून घेऊ शकतात कदाचित. दोन धावा मिळाल्यात. कदाचित फ्रँकीचा पहिला चेंडू डॉट आला असता, किरण शिंदेची विकेट मिळाली असती, सर्व काही झालं असतं. मात्र जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये बाळू पाटील, चुकीला माफी नाहीये. वाईट साईड शरीर इथे फटका चांगला आहे आणि पंचांचा इशारा येतोय षटकार. जेल ड्रॉप झाला होता किरण शिंदेचा आणि तो मागात पडला होता टीम जेबीसीसीला. हा ठोकला आहे षटकार किरण शिंदेने.
षटकार धावसंख्या पुढे सरकली होती वायसीसी संघाची 9 फँकीच्या विरोधात षटकार ठोकलाय ने असं म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस पकडा जेल जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण आहे 2011 विश्वचषक गौतम गंभीरचा जेल सुटला तो भरपूर मागात पडला श्रीलंकेला आणि इथे आता कदाचित जेबीसीसीला मागात पडेल दोन धावा मिळालेत दोन धाव डिक्लेअर आहेत किरण धावायचं नाहीये धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11 इथे फुल टॉस होता आता अक्षय तायडे चूक करणार नाही एक चूक झाली त्यानंतर एक षटकार आला होता दिनेश दुबे सरांचे आगमन झाले त्यांचे हार्दिक स्वागत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी नेटची सेवा आम्हाला उपलब्ध झाली आणि 11 वरती पहिला धक्का लागलाय तो वायसीसी टीमला पिंटा जोशी लगेच मैदान दाखल झालेत रेडी मध्ये होते मला वाटतं पिंटा जोशी मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशा हाय ग्रुप आणि ग्रुपला नेहमी ज्यांचं सहकार्य असतं दिनेश दुबे साहेबांचं आगमन झालं त्यांचं मनपूर्वक स्वागत धावसंख्या 11 आहे 32 चेस करायचे मात्र बघायचं इथून विकेट मिळाले फ्रँकीला नक्कीच डेन केबलचे मालक आहेत होल अँड सोल डेन केबल एक सुद्धा ब्रँड आहे पिंटे जोशी आलेत तिसऱ्या क्रमांकावरती आणि पिंट्या जोशी आल्या पावली माघारी परतलेत फ्रँकीने बॅक टू बॅक दोन धक्के दिलेत यासाठी आशिष मिश्रा पिंट्या जोशीला थांबवत होते थोडे मध्ये ते अगोदर मैदानात आले आणि लवकर परत आले पिंट्या जोशी मॅन फ्रॉम नवापाडा शून्यावरती बाद झालेत आणि आता तुषार पाटील मॅन फ्रॉम जुनी डोंबिवली एक चेंडू अजूनही शिल्लक आहे फ्रँकी कम बॅक करण्याचा प्रयत्न करतात 11 धावा ऑलरेडी गेले आहेत एक षटकार आहे त्यात इथे फटका चांगला आहे तुषार पाटीलच्या बॅटमधून बघायचं धावा किती मिळत आहेत दोन धावा आहेत षटक संपलेलं आहे 13 धावा झाल्या आहेत 32 टार्गेट होतं 18 चेंडू मध्ये आता 19 करायचे आहेत सेकंडला विक्रांत पाटील चला मॅच सुरू करायचे चला पंचांना विनंती असेल थोडस घाई करा तर 12 धावा 13 धावा झालेत आज त्यांनी 64 मारले 4 ओव्हर दे पटापट दे इकडे उद्या फायनलला गेला मग नाही नाही अजून मान पण नाही कुठे मॅच वाडेकर मॅच ही बाकी आहे इथे फटका चांगला विक्रांत पाटीलच्या बॅट मधन धावा मिळतील दोन
धाव संख्या 15 गोलंदाज भाविक आहेत। पिंटे जोशी आपण मागे बसायचे। डॉट बॉल भाऊ चौधरी साहेबांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत। माणिक भोईर साहेबांचं आगमन झालंय मोठ्या गावचे, त्यांचं हार्दिक स्वागत। इथे बंटी झेल काले आणि फलंदाज विक्रांत पाटीलचा खेळ समाप्त। भाविकला यश मिळाले, धावा जरी 19 असतील 32 चेस करायचे आहेत। 32 चा टार्गेट आहे, 19 झाल्यात म्हणजे 13 अजूनही करायचे आहेत। 13 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे। नवीन फलंदाज अमोल फराड येत आहेत। तेरा चेंडू 13 धावांची गरज आहे। इथे अमोल फराडची विकेट मिळाली होती जवळ जवळ आणि दोन धावा इथे पूर्ण झालेत। 12 चेंडू मध्ये आता 11 करायचे आहेत। बारा चेंडू मध्ये 11 करायचे, चला फास्ट खेळा थोडस, जेबीसीसी काही करा। अक्षयकडे एक झेल ड्रॉप झाला, आता एक झेल ड्रॉप झाला, दोन झेल ड्रॉप केले जेबीसीसी ने। थापा येतात, 12 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे। बाईट चा इशारा येतोय। 12 चेंडू आणि आता 10 धावा करायचे आहेत वायसीसी संघाला फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी। 12 चेंडू आणि 10 धावा, एक धाव। ते 20 धावा झाल्यात, 9 धावांची अजूनही गरज आहे। वाईट जायचे आहेत, आठ धावांची अजूनही गरज आहे।
दिवस आमची टीम चांगली होईल. हाय केला आणि कॅश दिले पाहिजे अरुण भाई सर रन दिला गॉड बॉल तुम्ही जी आता पाकोलो जशी मार्क वर सोडले एकच जाऊ मी ते नाही अमोल फराट घाई करतोय थोडीशी. 9 सेकंडला तुषार आहेत. दोन धावा होणार नाहीयेत. पंचवीस धावा झाल्यात. 7 धावांची अजूनही गरज आहे. तपा दोन धावा मिळालेत. भाऊ पाटील पावसाळी क्रिकेट स्पर्धा आणि हे चित्र आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळतात. काल राजा जाधव यांचा पाय स्किट झाला होता. पुष्करचा पाय स्किट झाला होता. अंपायर चषक मध्ये 40+ खेळाडू आणि त्यानंतर सतीश म्हात्रेचा पाय तर गोलंदाजी करताना स्किट झाला होता. आज अक्षय तायडे स्किट झालेत. अमोल फराट स्ट्राइक एंड लाईट मॅन फ्रॉम पागड्याचा पाडा. विकास म्हात्रे आता वेगळ्या लुक मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ड्रेसिंग थोडीशे चेंज केले नितीन दादा. इथे अमोल फराटच्या बॅट मधून फटका चांगला आलाय. धावा मिळतील फक्त 2. भाऊ याच मैदानात बाळा बोराडे यांना सुद्धा दुखापत झाली होती अशी माहिती आताच मिळाली. गणेश भोईर यांची व्हिडिओ काल व्हायरल झाली होती मागच्या वर्षीची मोठा गावचेत. त्यांचाही पाय स्किट झाला होता. इथे फटका चांगलाय. अमोल फराट चांगली बॅटिंग करतायत. धावा 2 आहेत. धावा 31 झाल्यात. एका धावेची गरज आहे. द्या कोणताही चेंडू. कंपल्सरी चेसिंग आहे. आरामशीर 2. आणि इथे अमोल फराडने मॅच फिनिश करत असताना विजयाचा षटकार ठोकलाय आणि वायसीसी संघ पोहोचला या स्पर्धेच्या फायनल मध्ये. त्यांची फाइट असेल ती नवापाडा 40+ सोबत.